आणि बातम्या विस्ताराने सिंधुदुर्ग समृद्ध पददर्शी योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला दरवर्षी 100 कोटी प्रमाणे 3 वर्षात 300 कोटीचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. या निधीपैकी पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी 75 कोटीच्या विकास योजनांचा प्रस्ताव दोन्ही जिल्ह्यांनी तातडीने सादर करावा अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत. प्रस्ताव सादर करताना पर्यटन विकास, मत्स्य व्यवसाय वृद्धी, कृषी आधारित उद्योगाच्या विकासावर भर द्यावा, वैयक्तिक योजनांऐवजी सार्वजनिक विकासाच्या आणि रोजगार निर्मिती करणाऱ्या योजनांना प्राधान्य द्यावे अशा सूचना पवार यांनी दिल्या आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग समृद्ध योजना प्रभावीपणे राबवण्यात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी रत्नागिरीच्या शासकीय मत्स्य महाविद्यालयात कोळंबी हॅचरी प्रकल्पासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही दिले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील स्वच्छ समुद्र किनारे आणि नैसर्गिक समृद्धी लक्षात घेता गोव्याच्या धर्तीवर या दोन जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी मोठी संधी आहे. या संधीचा उपयोग करून स्थानिक तरुणांना रोजगार निर्माण करून दिला पाहिजे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक समृद्धी आणण्याची ताकद पर्यटन व्यवसायात असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत. समुद्र किनाऱ्याची स्वच्छता, पर्यटकांसाठी निवारा आणि आवश्यक सोयी सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात यावा असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत दोन्ही जिल्ह्यांना दरवर्षी 100 कोटी याप्रमाणे 3 वर्षात 300 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्याच्या सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.